डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सर्व राष्ट्रीय पुरुषांना अभिवादन करून आज तुम्हाला सर्वांना एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलो. या कार्यक्रमाचा खरा मतीचा म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या फकिरा कादंबरीतील इजबाजाने मूल्यमापन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिभावंत या ग्रंथांचं प्रकाशन तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थित हा सोहळा होतोय त्याचा सर्वात मला तुमचा आनंद आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय नेते सुशील कुमार शिंदे साहेब, ज्यांनी हे दोन्ही ग्रंथ आपल्या चवळीला अर्पित करतायत, आदरणीय श्रीपाद सबनीस सर, आमच्या पुण्याच्या खासदार सन्माननीय वंदनाताईजी, शिक्षण महर्षी पी डी पाटील सर, ज्यांच्या सिनेमागृहामध्ये अण्णाभाऊंचा फकिरा कादंबरीचा आधारित जो चित्रपट सांगलीमध्ये प्रकाशित झाले ते आदरणीय अरविंद चापळकर सर, अण्णाभाऊंचे सहकारी मित्र प्राध्यापक रतनलाल सोनागरा सर, आदरणीय सचिन विटकर भाऊ, आमच्या चळवळीचे सरचिटणीस राहुल भंडारीजी, या व्यासपीठावरील आमचे संघटनेचे सल्लागार राहील मलिक साहेब, आमच्या चळवळीचे प्रोफेसर आदरणीय प्रकाश नाईक सर. एक आगळा वेगळा कार्यक्रम करत असताना मुद्दामून मगाशी बोललो, साहित्यिकांच्या बरोबर राहण्याची पूर्वीपासूनची माझी सवय होती. मग नामदेव ढसाळ साहेब असतील, सोनागरा सर असतील, किंवा केशव मेश्राम असतील, किंवा दादासाहेब रूपते असतील, यांच्यासोबत राहत असताना साहित्यिकाची एक गोडी होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं गेली 2 वर्ष सातत्याने आदरणीय सबनीस सरांना अनेक ठिकाणी वक्ते म्हणून आपण त्या ठिकाणी घेऊन गेलो. सबनीस सरांचा वैचारिक वारसा मोठा असल्याने, त्यांच्याकडे साहित्याचा खजिना असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आम्ही सभेला जात होतो त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची संख्या वाढवली. आणि दलित चवळ एक बाजूला आमच्या बरोबर राहत असताना त्या ठिकाणी सबनीस सरांनी जाता जाता एकदा मला म्हणाले होते की भगवानराव, आपण अण्णाभाऊंचा आणि बाबासाहेबांचा एक ग्रंथ तयार करतोय, त्या ग्रंथांच्या निमित्तानं तुमच्यावर मी जबाबदारी देणार. असं म्हटल्यानंतर मी थोडस घाबरलो, जबाबदारी म्हटल्यानंतर थोडीशी मोठी जबाबदारी आहे. मी हो म्हणालो आणि म्हणता म्हणता 2 वर्ष पूर्ण झाले आणि ते पुस्तक तयार झालं. आणि गेल्या महिन्यामध्ये सरांचा 2 तारखेला फोन आला की आपल्याला ते कार्यक्रम करायचा आहे, आपण भगवानराव कुणाकुणाला आणायचे. तर या महाराष्ट्रात या देशात दलितांची गाराणे कोण ऐकू शकतं तर मला आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठाला नामांतरण करत असताना पवारसाहेबांनी सत्तेला महत्व दिलं नाही, पण तुमच्या आणि माझ्या बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन मराठवाड्याचं नामांतर करून बाबासाहेबांना. आणि मग सबनीस सरांचं माझं पक्क झालं की पवारसाहेबांच्या हस्ते करायचं. पवारसाहेबांच्या संदर्भात मला अतिशय आनंद वाटतो. पवारसाहेब संरक्षण मंत्री होते आणि शिरूरला
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणार होते आणि त्या निमित्ताने मी पवार साहेबांना विनंती केली की साहेब त्या विजयस्तंभच्या बाजूला एक झोपडपट्टी आहे आणि त्या झोपडपट्टीमध्ये चार कार्यकर्त्यांना रिक्षा मिळाला आणि रॅशन कार्ड वाटप करायचंय. माझ्या शेजारचा कार्यकर्ता म्हणला वेडा आहे का तू कशाला साहेबांना एवढ्या छोट्याशा कार्यक्रमाला बोलू. पण मी भीत भीत बोललो. साहेबांनी माझ्या हातातलं पत्र घेतलं आणि पटकन पाहिले भगवान मी त्या कार्यक्रमाला येणार आणि सकाळी 8 वाजताची वेळ दिली. साहेब बरोबर 8 वाजता आले, विजयस्तंभाला अभिवादन केलं आणि गरीब पानफडा आशीर्वाद. एवढं मोठं काम आमच्या पाठीशी थाप टाकण्याला आम्हाला दुसरा नेता नाही. साहेब कृषी मंत्री झाले आणि मग काय झालं, पहिल्यांदा निर्णय झाला साहेबांच्या हस्ताने की अन्न सुरक्षेच्या कायद्यामध्ये जुन्या घातलेल्या गरीब माणसाला धान्य मिळालं पाहिजे, धान्य देण्याचं काम पवार साहेबांनी केलं म्हणून या कार्यक्रमाला आम्हाला मोठं वाटतं. हे गोष्ट त्यांच्या हस्ताने शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. मी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा संचालक होतो आणि शिंदे साहेबांना म्हणलं की महामंडळाची परिस्थिती चांगली नाही. शिंदे साहेबांनी NSFDC केंद्राची जबाबदारी घेतली आणि दिल्लीला आमच्या सोबत आले आणि आम्हाला अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला निधी उपलब्ध करून दिली. त्यावेळेला 3 कोटी रुपये शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या समाजाला वाटप करण्याचं काम त्यांच्या आशीर्वादात. अशी दोन माणसं जे दिग्गज आहे की गरिबातल्या शेवटच्या माणसाला आणि त्याच्या व्यथा काय याची जाणीव त्यांना आहे आणि त्या जाणीवातलं महत्वाचं म्हणजे अण्णाभाऊंचा खरा नायक तो कोण आहे तर तुमच्यातला आणि माझ्यातला आहे आणि आमचा नायक कोण तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आहे. कारण या महाराष्ट्राला या देशाला सध्याच्या परिस्थितीमध्ये जी महागाई आमच्या बोकांडी उपसलेली आहे याला तारायचं कुठे, याला सांभाळायचं कुठे. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या पुस्तकामधली 3 भाकर जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. आपण पाहिल्यानंतर मला आदर्श आनंद वाटतोय की सबनीस सरांनी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी मी पार करण्याचा प्रयत्न जरूर केला आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं अण्णाभाऊंच्या संदर्भात एवढंच बोलेन. ज्या अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जो सहभाग घ्याला, अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्या साहित्याचा शाळेत न जाताना एवढा मोठा गाभा मोठा केला त्या अण्णाभाऊंना या व्यासपीठाच्या निमित्तानं साहेबांच्या आणि या व्यासपीठावरील सर्व आदरणीयांच्या उपस्थितीमध्ये की अण्णाभाऊंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवित करावे ही मागणी या ठिकाणी करतो आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी समाप्त होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि याच कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिल्याचं मनापासून सर्वांचं अभिनंदन आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद.